ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, द व्हॉइस मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दहावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे. यातच बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला गेवराई तालुक्यात काही ठिकाणी हरताळ फासले. गेवराई तालुक्यातील एकूण 16 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. 16 परीक्षा केंद्रांवर एकूण 4,996 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. काही ठिकाणी पहिल्याच पेपरच्या दिवशी कुठे कॉपी आढळून आली आहे तर काही ठिकाणी सगळं सुरळीत चालू आहे. हॅलो, नमस्ते. या ठिकाणी या केंद्रावर जी काही परिस्थिती आहे ती अगदी सुरळीत चालू आहे, कारण इथले संचालक जे आहेत हे अगदी जागरूक असल्यामुळे कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार वगैरे नाही आहे. फक्त थोडंसं बाहेरचं वातावरण जे आहे ते थोडंसं म्हणजे विद्यार्थी म्हणजे जे रिकामे विद्यार्थी असतात ते त्रास देतात, बाकी काही नाही आहे. आतमध्ये काही नाही आहे, अगदी व्यवस्थित चाललेली आहे परीक्षा. या ठिकाणी सर्व जो स्टाफ आहे त्यांचा तो सुद्धा अलर्ट आहे. प्रत्येकजण आपापल्या वर्गावर जे काही गार्डिंगचं काम आहे ते चोखपणे बजावत आहे. त्यामुळं या ठिकाणी कॉपी प्रकार जो आहे हा या ठिकाणी काही बघायला मिळत नाही आहे. आणि जरी तसं काही आम्ही दिसून आलं तरी त्याला आम्ही सोडणार नाही. निश्चितच या ठिकाणी त्याला कॉपी रेस्ट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. धन्यवाद. गेरवा तालुक्यातून मी बैठक पथकामध्ये प्रमुख जादू केमी बोलतो. आमच्या गेरवा तालुक्याअंतर्गत एकूण परीक्षा केंद्र आहे 16 आणि एकूण विद्यार्थी बसले आहे 4,996. आमच्या गटशिक्षण विभागामार्फत भरारी पथक 4 आहे आणि बैठक पथक 15 आहे. आणि आता हा 10वीचा SSC चा पहिला पेपर आहे. मी मार्फापुढे या विद्यार्थ्यामध्ये बैठक पथकामध्ये असून बाहेरील काही विद्यार्थ्यांचा त्रास होतो, परंतु आतमध्ये दोन्ही बाजूला गेटला प्रूफ लावलेला आहे. आतील सुरक्षा मला एक सांगा, कॉपी मुक्त करण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? कॉपी मुक्त करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना गेटमध्येच झडती घेतो आणि अर्ध्याच्या तासाला आम्ही राऊंड मारतो आणि त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये एकही प्रकारची चिठ्ठी किंवा कॉपी पाहायला मिळत नाही. फक्त बाहेरील विद्यार्थ्यांचा त्रास होतो. या शाळेमध्ये खिडक्या जाळ्या बसवलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे केंद्र संचालक व पर्यवेक्षक टीम अत्यंत कार्यक्षम आहे.